ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी 30 जानेवारीपासून पारनेर येथे जनलोकपाल आणि लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी होण्यासाठी आणि शेतकरी संरक्षण कायदा करण्यासाठी आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास कोपरगाव यांनी देखील कोपरगाव तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसोबत धरणे आंदोलन सुरू केलं. यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे तालुका संघटक लक्ष्मण सताळे यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांनी मागणी केलेल्या लोकपाल आणि लोकायुक्त कायदा शासनाने त्वरित मंजूर करावा अशी मागणी केली. शासनाने नुकताच केलेला लोकायुक्त कायदा हा तकलादू असून मुख्यमंत्र्यांवर कारवाई करताना राज्यपालांची परवानगी घ्यावी लागेल असे अडथळे त्यात घालण्यात आलेत. ते शासनानं घालू नये. जोपर्यंत अण्णा हजारेंचं आंदोलन चालू राहील तोपर्यंत कोपरगावातही आंदोलन आम्ही सुरू ठेवणार आहोत असं ते यावेळी म्हणाले. माननीय अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे उपोषणास आजपासून जी सुरुवात केली आहे, लोकपाल व लोकायुक्त कायदा आणि शेतकऱ्यांना शाश्वत हमी भाव व शेतकऱ्यांच्या काही प्रश्नासंदर्भात अण्णा हजारेंनी जे उपोषण चालू केलं आहे राळेगण, त्याला पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव तालुका व शहरातून भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार व जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी आजपासून आंदोलन सुरू केले आहे आणि ते आंदोलन राळेगण सिद्धी येथील अण्णा हजारेंचे जोपर्यंत उपोषण संपत नाही तोपर्यंत कोपरगाव तालुका शहरात आंदोलनं होतील. सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन अण्णांनी ज्या केलेल्या मागण्या आहेत त्याचा फेरविचार करून त्या मान्य करावा. याप्रसंगी सुधीर जोरवेकर, शेखर नवलपुरे, संजय गर्जे, उमेश मकोणे, आकाश पावडे, शंकर फटांगरे, चांगदेव जुंधारे, बापूराव बाराहते, संजय ससाने आदि आंदोलक उपस्थित होते. संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. अन्ना तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. श्याम गवंडी, दक्ष पोलीस न्यूज, कोपरगाव.